फ्रेंड्स, बेस्ट रेसिपी या चॅनलमध्ये मी आज तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत डांगराच्या गाऱ्या. याला डांगर पुरी देखील म्हणतात, गोड पुरी देखील म्हणतात. चटपटीत आणि चटपटीत नाही म्हणता येणार, गोड आणि खमंग अशी आपली पुरी बनून तयार होते. तर आपण आज डांगर गाऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपी सुरू करूया. इथे आपण दोन वाट्या डांगर कापून घेतलेला आहे. त्याचे मागचे जे साल होतं ते काढून घेतलं, बियांचं जे पोर्शन होतं तोही काढून घेतला आहे. हे दोन वाटे डांगर आहे, तर आपल्याला त्यामध्ये दीड वाटी गूळ ॲड करून कुकरच्या भांड्यामध्ये आपण ते घालून एक शिट्टी काढून घेणार आहोत. एक शिट्टी होईपर्यंत याला आपण शिजवून घेणार आहोत. डांगर आपलं शिजलेलं आहे, हे तुम्ही मॅशरने मॅश करू शकता किंवा असं. इथे ताटामध्ये मी तीन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण ही जी डांगरची जी प्युरी बनवून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत. ही सोपी पद्धत आहे डांगर किसून मग त्याला गुळामध्ये शिजवून घेणं, यापेक्षा ही सोपी पद्धत आहे, पटकनही होते आणि खूप. जर जे मुलं डांगर खात नसतील अशा पद्धतीने डांगरची पुरी किंवा डांगराच्या घाऱ्या केल्या तर नक्कीच मुलं आवडीने खातील. यामध्येच आपण आता थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर थोडंसं किंचित असं मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव अजून छान लागते, छान होते. आता हे थोडंसं गरम आहे तर आपण याला हळूहळू असं मळून घेणार आहोत. इथे आपण जे पाणी गुळाचं जे पाणी उरलेलं होतं ते पाणी थोडं थोडं करून घालून हे आपण याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं हे पीठ म्हणून तयार झालेलं आहे आणि हे पिठापासून आपण आता पुऱ्या बनवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटं हे पीठ असंच ठेवायचं आणि त्यानंतर पुऱ्या लाटायला घ्यायचे. तोपर्यंत आपण तेल तापवायला ठेवणार आहोत. असा आपण छोटासा एक गोळा घ्यायचा पिठाचा आणि तो लाटून घ्यायचा. जसं आपण आत्तापर्यंत पुरी लाटत आलेलो आहोत त्या पद्धतीनं याची छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्या आपण तळून घ्यायच्या. आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण तेलामध्ये पुरी तळून घेऊया. पुरीवर असं गरम झालेलं तेल हळूहळू सोडायचं आणि पुरी तळून घ्यायची आपली. दुसरी पोळी आपण याच्यामध्ये सोडून घेऊ. डांगराच्या पुऱ्या करताना नेहमी लक्षात ठेवायचं की तेल जास्तही तापलेलं नसावं, म्हणजे फ्लेम त्याची जी आहे आपली गॅसची ती एकदा तेल तापलं की नंतर त्याला फ्लेमला स्लो करायचं, मीडियम फ्लेमवर ठेवूनच पुऱ्या तळून घ्यायच्या. यामध्ये आपण चवीसाठी इलायची पावडर देखील घालू शकतो आणि या पुऱ्या ज्यावेळेस आपण लाटतो त्यावेळेसच आपण याच्यामध्ये तीळ किंवा खसखस लावूनही आपण हे
तळू शकतो. जसं आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण हे पुऱ्या तळू शकतो. या पुऱ्या थोड्याशा लालसरच होतात कारण त्यामध्ये आपण गुळ घातलेला असतो, त्यामुळे त्यांचा कलर फार लवकर चेंज होतो, लालसरसा कलर लवकर येतो. अशा पद्धतीने आपण आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या. अशा पद्धतीनं आपल्या डांगर घाऱ्यात बनून तयार होतात खूप छान टेस्टी यम्मी आणि तेवढ्याच टिकाऊ अशा 4 ते 5 दिवस प्रवासात देखील आपण ह्या पुऱ्या नेऊ शकतो. 4 ते 5 दिवस या पुऱ्या टिकतात. अशाच खमंग आणि खुसखुशीत रेसिपी पाहण्यासाठी बेस्ट रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्यावेळेला तुमच्याही मोबाईलची घंटी वाजेल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.